गोर होण्याचा अट्टहास जीवावर बेतणार, तुमचं फेअरनेस क्रीम करणार किडनी निकामी, वेळीच सावध व्हा, लाव फेअरनेस क्रीम आणि हो गोरी असं म्हणत अनेक जणी गोर होण्यासाठी सर्रास फेअरनेस क्रीम वापरतात. पण चुकीचा फेअरनेस क्रीम वापरल्यानं काय वाट लागू शकते याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात समोर आलाय. एका विशीतल्या तरुणीनं स्थानिक कंपनीचं फेअरनेस क्रीम वापरायला सुरुवात केली. तिच्या चेहऱ्यावर ग्लो आला आणि लोक तिचं कौतुक करू लागले. मग तिच्या आई आणि बहिणीनंही तेच फेअरनेस क्रीम वापरायला सुरुवात केली आणि पुढे धक्कादायक प्रकार घडला. मर्क्युरीचं प्रमाण बरंच जास्त आढळून आणि त्यांच्या लागतात. आणि जेव्हा कॉस्मेटिकचा तपास आपण मी KEM रुग्णालयाला पाठवला आणि तपास केला त्यामध्ये पण अमृतनोनी अर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघ्याचं पेनिंग किंवा हे कमरेचे त्रास होता कमी झालेला आहे. धन्यवाद अमृतनोनी अर्थो प्लस. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी अर्थो प्लस. मर्क्युरीचं प्रमाण जेवढं अलाउड आहेत त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी जास्त होतं. सौंदर्य प्रसाधनामध्ये जे वापरले त्यामधले जे जास्त मर्क्युरीचं प्रमाण असल्या कारणाने हा आजार झाला असं वाटतंय. फेअरनेस क्रीम वापरल्यानंतर काही महिन्यांनी तिघींना ग्लोमेरुलोनेफ्रायटिस आजार झाला. या आजारात किडनीतील लहान फिल्टर खराब होतात. एकाच घरातल्या तिघींना हा आजार कसा झाला याबद्दल KEM रुग्णालयात अभ्यास करण्यात आला आणि संशयाची सुई फेअरनेस क्रीमकडे वळली. या फेअरनेस क्रीममध्ये पाऱ्याची पातळी 1 PPM म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात होती. सामान्य माणसाच्या शरीरातल्या रक्ताची पातळी 7 एवढी असते. मात्र फेअरनेस क्रीम वापरणाऱ्या तरुणीच्या रक्तात पाऱ्याची पातळी तब्बल 46 इतकी होती. ह्यांना कुठून मर्क्युरीचं एक्सपोजर झालं असेल असं आम्ही जेव्हा विचार करू लागलो त्यावेळी आम्ही असं बघितलं की त्या एकच कॉस्मेटिक किट वापरत होत्या, क्रीम वापरत होत्या, आणि त्यांच्या शरीरामध्ये रक्त लघवी ह्यामध्ये मर्क्युरीचं प्रमाण खूप वाढलं होतं. आणि म्हणून मग आम्ही जेव्हा हे किट्स किंवा त्यांचे मेकअप किट्स तपासले, क्रीम्स लोशन्स हे तपासले, तेव्हा त्यामध्येही मर्क्युरी खूप मोठ्या प्रमाणात आढळला. अकोल्यातल्या त्या तरुणीच्या आई आणि बहिणीचा आजार बरा झालाय, पण ती तरुणी अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाही. पारा मानवी शरीरासाठी विषारी असतो, तरीही फेअरनेस आणि ब्युटी क्रीममध्ये पाऱ्यासारखे धातू सर्रास वापरले जातात. त्यामुळे वेळीच धडा घ्या आणि तुम्ही वापरताय त्या फेअरनेस क्रीममध्ये नेमके काय घटक आहेत याची 100 वेळा खात्री करून घ्या. अकोल्याहून जयेश जगडसह कृष्णात पाटील, Zee24 तास, मुंबई. लाल मातीतली कुस्ती म्हणजे Zee24.